नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बटाटा लागवडीविषयी थोडक्यात। बटाटा लागवडीसाठी मध्यम हलक्या आणि काळाची जमीन बटाटे लागवडीसाठी चांगली मानवते। जमीन कसदार आणि भुसभुशीत जमीन असली पाहिजे आणि भुसभुशीत जमिनीसाठी साहजिकच आहे की त्याकरता शेणखत व गांडूळ खताचा वापर जास्त प्रमाणात पाहिजे। बटाटा लागवडीसाठी जर भुसभुशीत जमीन असेल तर बटाटा हा जास्त पोसला जातो। यासाठी जमिनीत नांगराची 20 ते 25 सेमी ही खोल नांगरट असायला पाहिजे आणि एक महिनाभर जमीन ही उन्हात तापवून पुन्हा एक आडवी नांगरट करणे गरजेचे आहे। व ढेके फोडण्यासाठी जमिनीत समपातळीवर कुळाच्या 2-3 पाळ्या जे काय आहेत ते देऊन जमीन भुसभुशीत करणे जरुरी आहे। हेक्टरी 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकणे गरजेचे आहे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर गांडूळ खत अथवा कोंबडी खत व जे काही बटाटा या पिकाचे वर्षे सेंडे असतात आणि सेंडे कापून जे काही यापासून वेस्ट डिकम्पोजर सारखी खत आपण निर्माण करू शकतो। जसे की याचा शेंडा कापणे, तो एका जागेवरती साठवणे आणि त्यानंतर ते कुजून खत बनवणे, ते तुम्ही वापरू शकता। सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। जर माहिती आवडली